राजकीय सिद्धांत हे सार्वत्रिक व तिरकालावादी स्वरूपाचे असते आहे कारण कोणत्याही राजकीय सिद्धांत जे आहे ते स्थल काळ आणि परिस्थिती उदयास आली असतास ते एक प्रकारचा समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात जे काही मानवाचे जे काही गरजा आहे त्या गरजा त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्याचे स्पष्टीकरण पुढे येतो आहे तर एवढंच नाही तर वर्तमान परिस्थितीचं जे काही विश्लेषण आहे ते करण्यासही हा सिद्धांत काय आपल्याला उपयुक्त ठरतो आहे आणि त्याचबरोबर हा जो सिद्धांत आहे मानवी व्यवहाराच्या गतिशास्त्राचे स्थूल नियम मांडतात मानवाचा जो काही व्यवहार आहे कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे मानवी मानवाची ज्या काही गरजा आहे या गरजा कशा आहे अनंत आहे मानवी व्यवहाराचं जे काही चक्र आहे हे चक्र मांडण्याचं काम कोण करते हा सिद्धांत गतिमानचे चक्र एक प्रकारचा चक्र तर मानवी व्यवहाराचं जे काही गतिशास्त्र आहे तर हे गतिशास्त्र जे काही गतिशास्त्राचे जे काही स्थूल नियम आहे आणि स्थूल नियम मांडण्याचं काम कोण करते राजकीय सिद्धांत करतो आहे आणि त्याचबरोबर आलेला जो काही राजकीय सिद्धांत आहे त्या परिस्थितीचं जे काही उकल आहे करण्याचे काय समर्थ ठरते म्हणजे समोर आली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा उकल करण्यासाठी हा सिद्धांत एक प्रकारे समर्थ ठरतो आहे राजकीय सिद्धांत हे अनुभव सिद्ध असतात वारंवार येणारे अनुभव निरीक्षण या आधारे ते प्रस्थापित केले जात असते त्यामुळे ते सार्वत्रिक व त्रिकालावादी ठरतात म्हणजे हे वारंवार जे काही येणारे अनुभव आहे त्याचबरोबर त्यामधून केले जे काही निरीक्षण आहे याच्या आधारावर हा जो सिद्धांत प्रस्थापित करतो आहे तर हे सगळं करत असताना हा जो सिद्धांत आहे हा सार्वत्रिक आणि त्रिकालावादी ठरतात म्हणजे सर्वत्र हा सिद्धांत प्रस्थापित होतो त्याच्यानंतर आहे वस्तुनिष्ठता तर वस्तुनिष्ठतेमध्ये हा जो सिद्धांत आहे हा कुठल्याही एखाद्या कल्पनेच्या आधारावर तयार केला गेलेला नाही तर एक प्रकारचं निरीक्षण करून किंवा त्या गोष्टीचा अभ्यास करून त्या ठिकाणचं अध्ययन करूनच हा सिद्धांत मांडण्यात येतो म्हणून हा सिद्धांत वस्तुनिष्ठता आहे आणि त्याचबरोबर या सिद्धांताचे जे काही स्वरूप आहे ते वस्तुनिष्ठ आहे राजकीय सिद्धांतामध्ये कल्पना विलास किंवा अतिशयोक्ती या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये उपयोग होत नाही किंवा हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही राजकीय सिद्धांताद्वारा वस्तुनिष्ठ व्यावहारिक एक राजकीय घटना घडामोडींचे जे काही अध्ययन होते आहे आणि त्याचबरोबर भूतकाळामध्ये किंवा ऐतिहासिक ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनांचं ज्या काही त्या ठिकाणी अध्ययन होते आहे अभ्यास होते आहे निरीक्षण होते आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ज्यावेळेस त्या लिखाण स्वरूपामध्ये मांडल्या जातात त्या सिद्धांताच्या स्वरूपामध्ये मांडल्या जातात आणि त्या ठिकाणी ते नियम जसेच्या तसे त्या ठिकाणी मांडल्या जातात तेव्हा तो एक सिद्धांत तयार होतो म्हणजेच तो काय वस्तुनिष्ठता कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी कल्पना करून तो त्या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे त्याच्यानंतर आहे आदर्शाचा शोध तर आदर्शाचा शोध जे आहे ते मानवी समाजातील आदर्शाचा शोध एका सिद्धांताद्वारे घेतला जातो तर ते आपल्याला कसा घेतोय घेता येते की एखाद्यावर जर आपल्याला जर एखाद्याच्या आत्म्याचा आदर्श काय आहे त्याच्या त्या व्यक्तीमध्ये ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर एखादी जबाबदारी जर आपण त्याच्या अंगावर टाकली तर तो आपल्या जबाबदारीचं कशा प्रकारे पालन करतात ते आपली जबाबदारी कशा प्रकारे परिपूर्ण करतात हे सगळं त्याच्यावर अवलंबून असते म्हणजे त्याचे जर आदर्श चांगले असेल तर तो एक चांगल्या प्रकारचा आदर्श आपल्या समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे तर बघा एखादी संस्था असू द्या किंवा एखादी संघटना असू द्या ज्या व्यक्तीच्या गरजानुसार या संस्था किंवा संघटना तयार केल्या जातात तर त्या व्यक्तीशी कशा प्रकारचे संबंध असावे त्याचे अधिकार क्षेत्र कुठपर्यंत असावे त्याचबरोबर त्याचा पर्यायाने एकूणच समाजाचा निकुप विकासासाठी कोणत्या प्रकारचे संबंध करणे उचित असेल म्हणजे राजकीय संस्था अधिक फायदेशीर कशा प्रकारे ठरते या सगळ्या बाबींचा कुठेतरी त्यामध्ये शोध घेण्यात येतो आहे आणि त्यानुसार त्याची एक प्रकारे आदर्शाची म्हणजे एक समाजापुढे आपली संस्था असते आपली संघटना असते या आपल्या संस्थेचा किंवा आपल्या संघटनेचा एक समाजापुढे आपण कशा प्रकारे आदर्श निर्माण करू शकतो आहे त्यामध्ये तर या संशोधनाच्या माध्यमातून किंवा या सिद्धांताच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी मांडू शकतो त्याच्यानंतर आहे राजकीय व्यवहारांचे आकलन तर याच्यामध्ये बघा आपल्याला समाजामध्ये विविध प्रकारच्या
भविष्य करण्याचे सामर्थ्य सुद्धा आपण या सिद्धांताच्या माध्यमातून करू शकतो. प्रत्येक राजकीय सिद्धांत हा भविष्यकालीन घटना घडामोडींचे भाकीत वर्तवित असतात. त्यामुळे भविष्यातील समस्यांचा वेध घेणे सोपे होते. शिवाय निर्माण झालेल्या होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना देखील सुचवतात. म्हणजे समोर ज्या काही समस्या निर्माण होणार आहे या समस्यावर आपल्याला